भारताचं विदेशी गुंतवणुकांच्या संदर्भातलं वर्तमान धोरण आपण थोडक्यात समजावून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत सुरुवातीला आपण बघूया अगोदर विदेशी गुंतवणुका म्हणजे काय ज्या गुंतवणुका देशामध्ये ज्या गुंतवणुका विदेशातून येतात बाहेरून येतात देशाबाहेरून येतात त्या गुंतवणुकांना विदेशी गुंतवणुका किंवा फॉरेन इन्व्हेस्टमेंट असं म्हटलं जातं या विदेशी गुंतवणुकांचे दोन प्रकार केले जातात एक फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट एफ पी आय मराठीमध्ये याला आपण विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणुका असं म्हणतो जेव्हा विदेशी गुंतवणूकदार भारताच्या शेअर बाजारामध्ये गुंतवणुका करतात भारतीय शेअर बाजारामध्ये नोंदवल्या गेलेल्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणुका करतात या गुंतवणुका विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणुका आहेत एफ पी आय आहेत या गुंतवणुकांचा उ उत, डायरेक्ट उत्पादन प्रक्रियेशी संबंध नाही आणि दुसरा प्रकार आहे फॉरिन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट एफ डी आय प्रत्यक्ष विदेशी गुंतवणुका ज्या गुंतवणुका प्रत्यक्ष उत्पादन प्रक्रियेमध्ये केल्या जातात म्हणजेच जेव्हा एखादा विदेशी गुंतवणूकदार देशामध्ये दे नवीन कंपनी स्थापन करतो आणि उत्पादन प्रक्रिया सुरू करतो आणि त्यासाठी गुंतवणुका करतो या प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक आहेत या प्रत्यक्ष विदेशी गुंतवणुकांचा देशाच्या उत्पादन प्रक्रियेशी सरळपणे किंवा डायरेक्ट संबंध असतो दोघांमध्ये हाच फरक सांगता येईल एफ पी आय किंवा फो विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणुकांच्या बाबतीत त्या शेअर बाजाराच्या माध्यमातून येतात भारतीय शेअर बाजारामध्ये ज्या कंपन्या लिस्टेड आहेत नोंदणीकृत आहेत त्यांच्या शेअर्सच्या उलाढालीमधून विक्रीमधून त्या गुंतवणूक देशामध्ये येतात त्यामुळे त्यांचा प्रत्यक्ष गुंतवणूक प्रक्रियेशी किंवा देशामधल्या उत्पादन प्रक्रियेशी संबंध नसतो या उलट प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक या डायरेक्ट उत्पादन प्रक्रियेमध्ये येतात अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादन प्रक्रिया गतिमान होण्यासाठी त्यांचा देशाला उपयोग होत असतो या दोन्ही गुंतवणुकांसंदर्भात भारत सरकारचं वर्तमान धोरण काय आहे हे आपण थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करूया अगोदर बघूया आपण विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणुकाच्या संदर्भातलं धोरण थोडक्यात बघूया भारतातलं विदेशी गुंतवणूकासंदर्भातलं जे धोरण आहे सरकारचं ते प्रामुख्याने याची जी रेग्युलेशन्स आहे ती सेबी थ्रू केली जाती आहे सिक्युरिटीज ज्याने सिक्युरिटीज अँड एक्सचेंज पोर्ट ऑफ इंडिया ही जी भारतीय भांडवल बाजारावर म्हणजे शेअर मार्केटवर नियंत्रण ठेवणारी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेच्या माध्यमातूनच भारतामध्ये मा पोर्ट पोर्टफोलिओ विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणुका येत असतात था। या सं, सं, संदर्भात त्याचे दोन प्रकार केले जातात फोरिन इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर्स एफ आय आय अँड क्वालिफाईड फॉरिन इन्व्हेस्टमर्स इन्व्हेस्टर्स प्र विदेशी संस्थात्मक गुंतवणुका आणि विदेशी वैयक्तिक गुंतवणुका त्यावेळेला वेगळ्या प्रकारच्या संस्थात्मक पातळीवरच्या गुंतवणुका शेअर मार्केट थ्रू येतात ज्याला आपण एफ आय आय असं म्हणतो आणि क्वालिफाईड फॉरेन इन्व्हेस्ट इन्व्हेस्टर्स वैयक्तिक गुंतवणूकदार जे भारतीय शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करत असतात वैयक्तिक पातळीवर त्यांना आपण क्यू एफ आय असं म्हणतो क्वालिफाईड फॉरेन इन्व्हेस्टर्स म्हणतो वर्तमान काळामध्ये पुढील प्रकारच्या गुंतवणूक संस्थांना भारतीय शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करण्यास परवानगी आहे यामध्ये हेज फंड्स फॉरेन म्युच्युअल फंड्स सोरिन वेल्थ फंड्स विदेशी पेन्शन फंड्स विदेशी ट्रस्ट्स ॲसेट मॅनेजमेंट कंपनीज आणि एन्डोमेंट्स किंवा युनिव्हर्सिटी फंड्स युनिव्हर्सिटी फंड्स म्हणजे काय तर देशामधल्या शैक्षणिक संस्थांमध्ये ज्या गुंतवणुका होतात अप्रत्यक्षपणे त्या युनिव्हर्सिटी फंड्स आहेत या, या माध्यमातून येणाऱ्या सगळ्या गुंतवणुका ज्या आहेत त्या पोर्टफोलिओ गुंतवणुका आहेत आणि यांचं व्यवस्थापन वर्तमान काळामध्ये सेबीच्या माध्यमातून म्हणजे सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाच्या माध्यमातून केलं जातं दुसऱ्या ज्या गुंतवणूका आहेत ज्याला आपण फॉरिन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट असं म्हणतो या गुंतवणुकांच्या बाबतीत एकोणीसशे एक्क्याण्णवपासून भारतानं उदारीकरणाचं धोरण स्वीकारलं आहे अनेक क्षेत्र टप्प्याटप्प्यानं विदे प्रत्यक्ष विदेशी गुंतवणुकांसाठी सरकारनं खुली केली आहेत यासाठी सरकारनं अक्रॉस ऑल दी सेक्टर्स ऑफ द इकॉनॉमी देशात देशातल्या सर्व सेक्टर्समध्ये सर्वच क्षेत्रांमध्ये या विदेशी गुंतवणुकांना um, सरकारनं परवानगी दिली आहे आणि चांगलं वातावरण निर्माण करून देण्याचा प्रयत्न केला आहे भारत सद्यस्थितीला यासंदर्भात ईज ऑफ डुईंग बिझनेसच्या बाबतीत जो शंभर देशांचा जो क्लब आहे त्याचा सदस्य आहे ईज ऑफ डुईंग बिझनेस भारतामध्ये व्यवसाय करण्यासाठी किती सुगमता आहे हे दर्शवणारा हा क्लब आहे या देशा जगामधल्या शंभर राष्ट्रांच्या या क्लबमध्ये भारत आहे किंवा भारत येतो विदेशी गुंतवणूकदारांना त्यामुळे भारतामध्ये नवीन व्यवसाय करण्यास विश्वास वाटतो अलीकडच्या काळामध्ये आलेल्या गुंतवणुकांचा जर आपण आढावा घेतला प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूकांचा तर आपल्या लक्षात येईल की भारतामध्ये सातत्यानं विदेशी गुंतवणुकां गुंतवणुकांचा ओघ वाढताना दिसतो आहे दोन हजार चौदा पंधरामध्ये पंचेचाळीस पॉईंट पंधरा बिलियन डॉलर्स दोन हजार पंधरा सोळामध्ये पंचावन्न पॉईंट छप्पन्न बिलियन डॉलर्स दोन हजार सोळा सतरामध्ये साठ पॉईंट बासष्ट बिलियन अमेरिकन डॉलर्स दोन हजार सतरा अठरामध्ये साठ पॉईंट सत्त्याण्णव बिलियन अमेरिकन डॉलर्स दोन हजार अठरा एकोणीसमध्ये बासष्ट आणि दोन हजार एकोणीस वीसमध्ये चौऱ्याहत्तर बिलियन अमेरिकन डॉलर्स एवढ्या प्रत्यक्ष विदेशी गुंतवणुका देशामध्ये आलेल्या आहेत या प्रत्यक्ष विदेशी गुंतवणुकांच्या संदर्भात अलीकडच्या काळामध्ये किंवा सद्यस्थितीला काय धोरण आहे आपण थोडक्यात समजावून घेण्याचा प्रयत्न भारत सरकारची वेबसाईट इन्व्हेस्ट मी इन्व्हेस्ट इंडिया डॉट जी ओ व्ही डॉट इन या अधिकृत वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार आपण सध्याचं वर्तमान विदेशी प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक गुंतवणुकांच्या संदर्भातलं धोरण समजावून घेऊया भारतामध्ये येणाऱ्या प्रत्यक्ष विदेशी गुंतवणुका त्या कोणत्या प्रकारे येतात यावरून त्याचे तीन प्रकार किंवा तीन कॅटेगरी केल्या जात आहेत त्यातली पहिली कॅटेगरी आहे एफ डी आय परमिटेड थ्रू ॲटोमॅटिक रूट या अशा गुंतवणुका आहेत की ज्या गुंतवणुका त्या त्या क्षेत्रामध्ये येण्यासाठी सरकारच्या परवानगीची गरज नाही अनिविस अनिवासी भारतीय आणि अनि इतर भारतीय कंपन्यांना विदेशामध्ये असणाऱ्या भारतीय कंपन्यांना अनेक क्षेत्रांमध्ये अशा गुंतवणुकांसाठी सरकारची परवानगी घ्यावी लागत नाही इतर गुंतवणूकदारांनासुद्धा जेव्हा देशामध्ये अशा प्रकारच्या गुंतवणुका करण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या परवानगीची गरज नसते त्यावेळेला त्या गुंतवणुका म्हणजे ॲटोमॅटिक रूटद्वारे येणाऱ्या गुंतवणुका दुसरी कॅटेगरी म्हणजे गव्हर्मेंट रूटद्वारे येणाऱ्या सरकारच्या मार्गाने येणाऱ्या गुंतवणुका म्हणजे काय तर या अशा गुंतवणुका आहेत की ज्या गुंतवणुका देशामध्ये करण्यापूर्वी भारतामध्ये करण्यापूर्वी भारत सरकारची परवानगी घेणं आवश्यक आहे अशा गुंतवणुका म्हणजे गव्हर्मेंट रूटने येणाऱ्या गुंतवणुका आणि तिसरा मिश्र रूट गव्हर्मेंट प्लस ॲटोमॅटिक या अशा गुंतवणुका आहेत की काही प्रमाणामध्ये विशिष्ट प्रमाणापर्यंत गरब सरकारच्या परवानगी विना येऊ शकतात मात्र विशिष्ट प्रमाणाच्या बाहेर जर जात असेल त्याचं प्रमाण तर सरकारची परवानगी लागते त्यामुळे कोणत्या माध्यमातून कि कोणत्या प्रकारे गुंतवणुका येतात हे यावरून हे तीन प्रकार सद्यस्थितीला भारतातल्या प्रत्यक्ष विदेशी गुंतवणुकांच्या बाबतीत केले जात आहेत भारतातल्या या विदेशी गुंतवणुकांच्या संदर्भात सध्या काय स्थिती आहे हे आपण थोडक्यात समजावून घेण्याचा प्रयत्न करूया वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये जर आपण बघितलं तर भारतामध्ये येणाऱ्या गुंतवणुका ज्या आहेत त्या अनेक क्षेत्र आहेत तिथं पण ठराविक क्षेत्र आपण बघूया उदाहरणार्थ पेट्रोलियम अँड नॅचरल गॅस यामध्ये ॲटोमॅटिक रूटद्वारे येणाऱ्या शंभर टक्के गुंतवणूकांना परवानगी आहे गव्हर्मेंट रूटकडे जाण्याची गरज नाही त्यानंतर पेट्रोलियम रिफायनिंग पब्लिक पुब, सर्व्हिस अंडरटेकिंग त्याच्यामध्ये ॲटोमॅटिक रूटद्वारे एकोणपन्नास टक्क्यांपर्यंतच परवानगी आहे त्याच्यावर परवानगीच नाही आहे त्यानंतर फार्मास्युटिकल्स फील्ड ब्राउनफील्ड फार्मा फार्मास्युटिकल्स ब्राऊनफील्ड गुंतवणूक आता इथे आपल्याला एक समजावून घेतलं पाहिजे गुंतवणुकांचे कोणत्या प्रकारे देशामध्ये ते कार्यरत होतात यावरून ब्राऊनफील्ड इन्व्हेस्टमेंट आणि ग्रीनफील्ड इन्व्हेस्टमेंट असे दोन प्रकार केले जातात ब्राऊन Brown, ब्राउनफील्ड इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय तर जेव्हा गुंतवणूकदार विदेशी गुंतवणूकदार संस्था इथे येऊन इथल्या देशामधले सर्विसेस किंवा पायाभूत सुविधा खरेदी करतात किंवा भाड्याने घेऊन वापरतात त्यावेळेला त्याला ब्राऊनफिल्ड इन्व्हेस्टमेंट असं म्हणतात आणि ग्रीनफील्ड इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय तर ज्या गुंतवणुका इथे आल्यानंतर इथे स्वतः त्यांना लागणाऱ्या सेवा सुविधा आणि इतर बाबी स्वतः निर्माण करतात त्या त्या गुंतवणुकांना ग्रीनफील्ड इन्व्हेस्टमेंट असं म्हणतात ब्राऊनफिल्ड इन्व्हेस्टमेंट या इथं असणाऱ्या सुविधा भाड्याने घेतात किंवा वापरतात खरेदी करतात आणि ग्रीनफील्ड इन्व्हेस्टमेंट म्हणजे अशा विदेशी गुंतवणुका की ज्या इथे प्रत्यक्ष गुंतवणुका प्रत्यक्ष स्वतः तशा प्रकारच्या आवश्यक करणाऱ्या त्यांना आवश्यक करणाऱ्या सेवा निर्माण करतात आणि वापरतात तर फार्मास्युटिकल्स म्हणजे औषध निर्माण क्षेत्रामध्ये ऑटोमॅटिक रूटद्वारे चौऱ्याहत्तर टक्क्यां गुणपर्यंत गुंतवणुकांना परवानगी आहे पण त्याच्यावर जर जाणार असतील तर त्या गुं, गुंतवणुका गव्हर्मेंट रूटद्वारे येतील त्यानंतर ग्रीनफील्डच्या बाबतीत ऑटोमॅटिक रूटद्वारे येणाऱ्या गुंतवणुकांना शंभर टक्के परवानगी आहे ग्रीनफील्डच्या बाबतीत म्हणजे स्वतः जर पायाभूत स्वतः निर्माण करून जर वापरणार असतील तर पोर्ट आणि शिपिंग म्हणजे बंदरं आणि जहाज व्यवसाय याच्यामध्ये ऑटोमॅटिक रूटद्वारे शंभर टक्के गुंतवणुकांना परवानगी आहे प्रिंट मीडिया म्हणजे वृत्तपत्र आणि स्वरूपाचा प्रिंट मीडिया याच्यामध्ये सर्व गुंतवणुका गव्हर्मेंट रूटद्वारे आल्या पाहिजेत ऑटोमॅटिक रूटद्वारे परवानगी नाही म्हणजे सरकारच्या परवानगीनंच ते यायला हव्यात त्यानंतर प्रिंट मीडिया पब्लिशिंग ऑफ न्यूजपेपर्स अगोदरच्या ज्या होत्या त्या पब्लिकेशन ऑफ टेक्निकल मॅग मॅगझिन्स आणि स्प स्पेशालिटी जर्नल्सच्या होत्या तांत्रिक स्वरूपाची मॅगझिन्स व वर् साप्ताहिक आणि तत्सम स्वरूपाच्या गोष्टी आणि स्पेशल जर्नल्स पिरियडिकल्स या सगळ्यांना गव्हर्मेंट रूटद्वारेच यावं हो लागेल किंवा सद्यस्थिती आहे आणि वृत्तपत्रांच्या बाबतीत न्यूजपेपरच्या बाबतीत आणि इंडियन एडिशन्स ऑफ फॉरिन मॅगझिन्स यांच्या बाबतीत सव्वीस टक्क्यांपर्यंतच परवानगी आहे आणि तीसुद्धा ग सरकारच्या परवानगी गव्हर्मेंट रूटद्वारे रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत ॲटोमॅटिक रूटद्वारे शंभर टक्के परवानगी आहे सरकारच्या रे रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर रेल्वे प्रत्यक्ष रेल्वे वाहतूक नव्हे रेल्वेमधल्या पायाभूत सुविधांमध्ये शंभर टक्के गुंतवणुका सरकारच्या परवानगी विना येऊ शकतात रिन्युएबल एनर्जीमध्ये शंभर टक्के गुंतवणुका सरकारच्या परवानगी विना ॲटोमॅटिक रूटने येऊ शकतात रोड्स अँड हायवेजमध्ये शंभर टक्के गुंतवणुका सरकारच्या परवानगी विना ॲटोमॅटिक रूटद्वारे येऊ शकतात सिंगल ब्रँड प्रॉडक्ट रिटेल ट्रेडिंग रिटेल ट्रेडिंगच्या बाबतीत सिंगल ब्रँड जर रिटेल ट्रेडिंग असेल तर ॲटोमॅटिकद्वारे शंभर टक्के गुंतवणुकांना परवानगी आहे टेलिकॉम सर्व्हिसेसमध्ये टेलिकॉम सर्विसेसच्या बाबतीत किंवा टेलिकम्युनिकेशन सर्विसेसच्या बाबतीत ॲटोमॅटिक रूटद्वारे एकोणपन्नास टक्क्यांपर्यंत परवानगी आहे मात्र त्याच्यावर जाणार असेल तर सरकारच्या परवानगीची गरज आहे त्यानंतर टेक्स्टाईल आणि गारमेंट शॉप शंभर टक्के ॲटोमॅटिकद्वारे परवानगी आहे त्यानंतर थर्मल पॉवर औष्णिक विद्युत यामध्ये शंभर टक्के ॲटोमॅटिकद्वारे परवानगी आहे टुरिझम अँड हॉस्पिटॅलिटी शंभर टक्के ऑटोमॅटिक सरकारच्या परवानगीची गरज नाही तर अशा प्रकारे या अनेक क्षेत्रांमध्ये काही काही क्षेत्र अशी आहेत की ज्याच्यामध्ये ॲटोमॅटिक रूटद्वारे गुंतवणुका येऊ शकतात काही क्षेत्र अशी आहेत की ज्यामध्ये सरकारच्या परवानगीनं गुंतवणुका येऊ शकतात तर काही क्षेत्रं अशी आहेत की ज्यामध्ये सरकार दोन्ही प्रकारे काही प्रमाणामध्ये ॲटोमॅटिक काही प्रमा आणि त्याच्यावर गेल्या सरकारच्या परवानगीची गरज राहते कोणकोणती क्षेत्र विदेशी गुंतवणुकांसाठी पूर्णपणे बंद आहेत प्रोहिबिटेड सेक्टर्स यामध्ये <laughs> एक लॉटरी बिझनेस इन्क्लुडिंग गव्हर्मेंट प्रायव्हेट लॉटरी ऑनलाईन लॉटरी वगैरे सर्व प्रकारच्या लॉटरीज बिझनेसमध्ये विदेशी गुंतवणुकांना कोणत्याही रूटद्वारे परवानगी नाही प्रतिबंधित क्षेत्र आहे गॅम्बलिंग अँड बेटिंग इन्क्लुडिंग कॅसिनोज कॅसिनोज आणि स्वरूपाचे जुगार आणि तत् इथं या उद्योगांमध्ये कुठल्याही प्रकारची परवानगी नाही प्रतिबंधित आहे चिट फंड्समध्ये विदेशी गुंतवणुका देशामध्ये अजिबात येऊ शकत नाहीत निधी कंपन्यांमध्ये विदेशी गुंतवणुका येऊ शकत नाहीत ट्रेडिंग इन ट्रान्सफरेबल डेव्हलपमेंट राईट्स गुंतवणुका येऊ शकत नाहीत रिअल इस्टेट बिझनेस आणि कन्स्ट्रक्शनचं सेक्टर किंवा कन्स् कन्स्ट्रक्शन ऑफ फार्म हाऊसेस इत्यादी या क्षेत्रामध्ये सुद्धा विदेशी गुंतवणुकांना पूर्णपणे प्रतिबंध आहे मॅन्युफॅक्चर ऑफ सिगार्स चिरूट्स सिगारेट्स तंबाखू आणि तंबाखूजन्य इतर उत्पादनं या सर्व प्रकारच्या उत्पादनामध्ये तंबाखूजन्य उत्पादनामध्ये विदेशी गुंतवणुकांना पूर्णपणे प्रतिबंध आहे गुंतवणुका येऊ शकत नाहीत सेक्टर्स नॉट ओपन टू प्रायव्हेट सेक्टर इन्व्हेस्टमेंट दे या देशामध्ये ज्या जी क्षेत्र अद्यापही खाजगी भारतीय खाजगी उद्योजकांनासुद्धा खुली नाही आहेत ती क्षेत्र सर्व क्षेत्र विदेश गुंतवणुकांनासाठी सुद्धा प्रतिबंधित आहेत यामध्ये ॲटोमिक एनर्जी रेल्वे ऑपरेशन्स ही क्षेत्र आहेत की ज्याच्यामध्ये विदेशी गुंतवणुकांना कोणत्याही प्रकारची प्र परवानगी असणार नाही आहे ही प्रतिबंधित क्षेत्र आहेत जी प्रोसिजर आहे याची विदेश गुंतवणूकदारांना देशामध्ये गुंतवणुका करण्यासाठी जी सध्याची कार्यपद्धती आहे ती सामान्यतः अशा प्रकार साधारणतः अशा प्रकारचे सुरुवातीला त्यांना त्या त्या संबंधित ज्या क्षेत्रामध्ये त्यांना गुंतवणूक करायची आहेत त्या संबंधित क्षेत्रामधील मंत्रालयाकडे त्यांना गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवर जाऊन त्या मंत्रालयाकडे त्यांना प ॲप्लिकेशन द्यावं लागेल किंवा आवेदन करावं लागेल रिगरस स्क्रुटिनीमधून पडताळणीमधनं ॲप्लिकेशन जाईल आणि मग त्याला ॲप्रुव्हल मिळू शकेल भारताचं प्रत्यक्ष विदेश प्रत्यक्ष विदेशी संदर्भातलं धोरण पा पाहिल्यानंतर आपण अगदी वर अली अलीकडच्या काळामध्ये जो बदल केला गेला आहे त्यामधला तो थोडक्यात समजावून घेऊया मार्चपासून संपूर्ण जगभर कोविड नाईन्टीनननं धुमाकूळ घातला आहे या कोविड नाईन्टीनच्या परिस्थितीचा फायदा काही राष्ट्रांनी उठवू नये किंवा गैरफायदा विदेशी गुंतवणुकांच्या माध्यमातून आपल्या देशामध्ये घेऊ नये यासाठी एप्रिल दोन हजार वीसमध्ये सरकारनं विदेशी गुंतवणूक धोरण दोरन, धोरणामध्ये एक महत्त्वाचा बदल केला आहे आणि तो बदल असा आहे भारताच्या एफ डी आय धोरणानुसार आता भारताशी सामायिक सीमा असणाऱ्या देशामधून ज्या राष्ट्रांची सीमा भारताची सामायिक म्हणजे भारताची शेजारी राष्ट्र या, या राष्ट्रातून येणारी कोणतीही गुंतवणूक पुढे जाण्यासाठी सरकारच्या परवानगीची आवश्यकता आहे कोविड नाईन्टीन काळा कालखंडामध्ये जोपर्यंत हा कोविड नाईन्टीन कालखंड चालू आहे तोपर्यंत भारताच्या शेजारील राष्ट्रांकडून येणाऱ्या गुंतवणुका ज्या आहेत या गुंतवणुका मग त्या कोणत्याही क्षेत्रामध्ये येणाऱ्या असोत त्यांना सरकारच्या परवानगी माच्या माध्यमातूनच यावं लागेल म्हणजे इथे आता ॲटोमॅटिक रूटद्वारे जे गुंतवणूक आहे तो भारताच्या शेजारी राष्ट्रांसाठी पूर्णपणे कोविडच्या काळामध्ये बंद केला आहे त्याचबरोबर अशा अस्तित्वात असलेल्या किंवा भविष्यातील कोणती एफ डी आयची मालकी जरी हस्तांतरित करायची असेल तरी देखील सरकारची मंजुरी आवश्यक आहे भारताच्या शेजारील देशांकडून हे ज्या गुंतवणुका येतात त्यांच्या बाबतीतलं हे कोविड नाईन्टीनच्या कालखंडामधलं धोरण आहे आता हे धोरण असं का आहे असा प्रश्न आपल्या मनामध्ये पडला असेल बांगलादेश आणि पाकिस्तानमधून येणाऱ्या सर्व प्रकारच्या भारतामधल्या गुंतवणुका या सरकारी रूटद्वारेच येतात मग त्या कुठल्या क्षेत्रामध्ये येत त्यांना ऑटोमॅटिक रूट अवेलेबल नाहीच आहे तो पूर्वीपासूनच आहे कारण या दोन देशांमधून येणाऱ्या गुंतवणुका अनेक वेळेला देशामध्ये दे हवालाकांड किंवा तत्सम स्ूपाचे गुन्हे घडवून आणतात किंवा या देशामध्ये दे दहशतवाद पसरवण्यासाठी सुद्धा अप्रत्यक्षपणे कार्यरत होतात वगैरे ह्या हे अनेक वेळेला अनुभवलं आहे त्यामुळे भारत पाकिस्तान आणि बांगलादेशमधून येणाऱ्या गुंतवणुकांना सरकारच्या रूटवर टाकले आहे सगळ्या प्रकारच्या गुंतवणुका त्यांना ऑटोमॅटिक रूट उपलब्धच नाही आहे कोणत्याही क्षेत्रामध्ये आणि इतर देशांनासुद्धा आता समाविष्ट यामध्ये के सरकारनं केलं आहे या याचा रोख मुळात चीनकडं आहे श्रीलंकाच्या दत्सम स्वरूपाच्या राष्ट्रांच्या बाबतीत यामध्ये काही फारसं धोरण नाही आहे परंतु हे धोरण या धोरणाचा मुळात रोग जो आहे तो चीनच्या दिशेने आहे कारण आपल्याकडे शेजारील राष्ट्रांपैकी गुंतवणूक करणाऱ्या देशांमध्ये सगळ्यात मोठा देश आहे तो म्हणजे चीन वेगळ्या माध्यमातून भारत भारतीय कंपन्यांना ताब्यात घेण्याचं काम चीन मागचे अनेक वर्ष करतो आहे कोविड नाईन्टीनच्या कालखंडामध्ये एप्रिलमध्ये आपल्याला बातमी तुम्ही वाचली असाल किंवा ऐकली असाल एचडीएफसी uh, ही जी खाजगी क्षेत्रामधली भारतामधली कंपनी आहे या uh, या बँकेचे चीनी गुंतवणूकदारांचे जे शेअर्स होते त्याचं प्रमाण झिरो पॉईंट आठ टक्के होतं कोविड नाईन्टीनच्या कालखंडामध्ये शेअर्सच्या किमती घसरल्याबरोबर चीनमधल्या इन्व्हेस्टर्सनी गुंतवणूकदारांनी हे प्रमाण चीन की चीननं हे गुंतवणुकीचं प्रमाण एक टक्क्यांपर्यंत वाढवलं आणि ही घटना घडल्यानंतर भारत सरकार सावध झालं आणि भारत सरकारनंही या प्रकारची या प्रकारचं धोरण सरकारनं अवलंबलं याचं मुख्य कारण की कोविड नाईन्टीनच्या कालखंडामध्ये कंपन्यांच्या नेटवर्थमध्ये घट होते होणार आहे क कारण कंपन्यांच्या प्रॉफिटमध्येच घट होते त्यामुळे त्यांच्या नेट ॲसेट व्हॅल्यूमध्ये घट होते पर्यायानं कंपन्यांच्या शेअर्समध्ये दिवसेंदिवस घसर घसरण होते याचा गैरफायदा घेऊन देशामधल्या क चांगल्या कंपन्या चीनच्या चा ताब्यात जाऊ नयेत किंवा दे नजीकच्या कालखंडामध्ये या चीनच्या घशामध्ये जाऊ नयेत याला प्रतिबंध करण्यासाठी सरकारनं हे धोरण अवलंबलेलं आहे या संदर्भात ताबडतोब एप्रिवलमध्ये धोरण सरकारने जाहीर केल्यानंतर लगेचच चीन ग सरकारच्या वतीनं प्रतिक्रिया आली होती की याला आंतरराष्ट्रीयवादीवर आव्हान दिलं जाईल वगैरे परंतु अद्याप ऑगस्ट महिना संपत आला आहे तरी अद्यापही प्रकारचं आव्हान दिलं गेलेलं नाही आहे आणि देणं शक्यही होणार नाही आहे याला दोन तीन कारणं आहेत पहिली गोष्ट म्हणजे जर चीनला दाद मागायची म्हटली तर डब्ल्यू टी ओ ही जी व्यवस्था ही व्यवस्था गुंतवणुकाच्या संदर्भात दाद मागण्याची व्यवस्था नव्हे चीन असं म्हटलं तू की आम्ही डब्ल्यू ओच्या प्लॅटफॉर्म हा मुद्दा उपस्थित करू परंतु डब्ल्यू टी ओच्या जागतिक व्यापार संघटना ही गुंतवणुकसंदर्भात दाग दाद मांडण्याची व्यवस्था नव्हे तिथे दाद चीनला दाद मागता येणार नाही दुसरी गोष्ट म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवर गुंतवणुकीसंदर्भातली जी ट्रीटी आहे त्यामध्ये इमर्जन्सीच्या कालखंडामध्ये देशामध्ये काही धोकादायक परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी विदेशी गुंतवणुका नियंत्रित करण्याचा अधिकार त्या त्या सरकारला आहे त्या त्या देशाला आहे आणि ही कोविड नाईन्टीन ही महामारीची अवस्था आहे इमर्जन्सीची अवस्था आहे असं डब्ल्यू एच ओनं जागतिक आरोग्य संघटनेनं डिक्लेअर केलेलं आहे त्यामुळे ही इमर्जन्सीची अवस्था असल्यामुळे भारताला तसा अधिकार पोचतो भारत तसा अ, हे निर्णय घेऊ शकतो आणि त्यामुळे चीन कोणत्याही प्रकारे आंतरराष्ट्रीय पद्धती हो, या निर्णयाविरोधात दाद मागू शकलेलं नाही किंवा चीननं ना दाद मागितलेली नाही आहे आणि त्यामुळे हा निर्णय बरोबरच आहे असं अनेक तज्ज्ञांचं मत आहे तर कोविड नाईन्टीनच्या या कालखंडामध्ये या विदेशी धोरणाच्यामध्ये थोडासा बदल त्या या अनुषंगाने भारत सरकारनं केला आहे हे आहे थोडक्यात आपण भारत सरकारचं विदेशी गुंतवणुकीचे धोरण पाहिले प्रत्यक्षात यामध्ये अनेक गोष्टींचा समावेश व्हायला हवा आहे परंतु वेळेचा आणि तत्सम गोष्टींचा विचार करता विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून बस वर्तमान स्थितीमध्ये भारताचं विदेशी धोरण काय आहे विदेशी गुंतवणूक धोरण काय आहे हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे धन्यवाद